एक भिकारी होता, तो रोज गावात लोकांना भीक मागायचा, मिळेल ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। त्याला या जीवनाचा कंठाळा आला होता। त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर, तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल। तो त्याचप्रमाणे करतो, इंद्र प्रसन्न होतो। इंद्र त्याला म्हणतो की तू तुझी झोळी पुढे कर, मी त्यात पैसे टाकत जाईन। तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन, मात्र हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल। तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो। तेवढ्या पैशावर तो आनंदित होतो। त्यानंतर तो गावात येतो, चांगले कपडे घेतो, घर बांधतो। त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास, तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो। त्या माणसालाही पैशाची हाव सुटते, तो सुद्धा गावाबाहेर जातो, इंद्राला प्रसन्न करतो। इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो, तो आणखी मागत राहतो, शेवटी पैशाच्या हव्यासपायी थांब म्हणायचे विसरतो। त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशाचा ताण पडतो आणि ती फाटते, सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते। त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो, त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही। तात्पर्य असे आहे, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा, आती तिथे माती होतेच। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा अशा बोधकथा ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।